नमस्कार आमच्या एनपीटीएलच्या अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्स ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये तुमचे स्वागत करतो आपण व्याख्यान क्रमांक चाळीस दोन घनांच्या प्रक्षेपणाबद्दल शिकत आहोत चला एक उदाहरण घेऊया आडवा त्रिकोणी लोलक जर हे प्रकरण असेल तर हे दृश्य अनुलंब विमान आणि क्षैतिज समतलावर कसे दिसते उदाहरणार्थ हा त्रिकोणी लोलक आहे ज्यामध्ये शिखर आणि अक्ष आहेत आता जर आपण वरच्या दृश्यांनी पाहत असतो तेव्हा पायांच्या कडांपैकी एक असेल तर उदाहरणार्थ कदाचित ही एक किंवा ही एक किंवा दुसरे पायाचा कडा त्यांच्या समांतर असेल हा संपूर्ण बिंदू या एकल बिंदू शिखरा वर घसरला आणि या कडा देखील त्या तीन कडा पाहण्याच्या स्थितीत असतील तर आपल्याकडे या सत रेषा आहेत आता जर आपण वरच्या दृष्टिकोनातून पाहत असू तर ते त्रिकोण सारखे दिसते आणि जर आपण समोरील दृश्य पाहत असू तर कारण एक कडा समांतर आहे त्यामुळे आपण या बाजूने पाहत असल्यास हे दृश्यमान असावे हे देखील दृश्यमान असायला हवे हे दृश्यमान असायला हवे आणि या बिंदू वर या रेषेला छेदताता कारण त्या समांतर आहेत ही संपूर्ण रेषा ही रेषा सर्व वेळ नकाशे बनवते म्हणून हा नेहमीच नकाशा असेल हा नेहमी त्या रेषेचा नकाशा असेल तर आपण जे पाहू ते म्हणजे समोरील एक सतत रेषा ही संपूर्ण रेषा शिखरापर्यंत जाते आणि या संपूर्ण पृष्ठभाग नकाशे या पृष्ठभागाच्या रूपात आहेत त्यामुळे आपल्याला त्रिकोण एक हा एक पृष्ठभाग दिसतो त्याचप्रमाणे हा संपूर्ण पृष्ठभाग या संपूर्ण पृष्ठभागावर नकाशा बनवतो आणि आपल्याला एक नाव दिसेल जे नेहमी शीर्षस्थानी असेल आपल्या समोरच्या दृश्यात ते बी सी प्रकारची वस्तू असेल जी गोष्टींवर परिणाम करते आमच्याकडे नेहमीच अविभाज्य ए अविभाज्य बी अविभाज्य सी अविभाज्य आणि असेच असते आपण आप या तळावर कडांपैकी एक फिरवूया तर आपल्याकडे झुकलेला लोलक आहे त्या बाबतीत वरच्या दृश्यावरून या बिंदूवर बी आणि सी एकरूप होतो सी अविभाज्य बी अविभाज्य सी अविभाज्य अ दृश्यमान होईल याचे कारण काय आहे आणि एक रेषा आहे जी त्या बिंदू मध्ये जाते आणि जोडली जाते म्हणून तिथून सर्व मार्ग आम्ही त्यातून जोडतो अनेक गुण आहेत जर अनेक बिंदू आहेत तर एक बिंदू असू शकतो आपण अदृश्य बिंदू किंवा नकाशा बिंदूच्या बाहेर दर्शवू की मागेल बाजूस कंसामध्ये ते दर्शविले जाईल तर येथे जर आपण या बाजूने पाहत असाल तर बी बिंदू दृश्यमान असेल हे भिन्न दृश्यात एक कारण आहे ते बी बिंदू आहे परंतु सी बिंदू त्या अदृश्य भागाच्या मागे असेल तर कंस दर्शवेल त्याचप्रमाणे ओ बिंदू आणि ओ अविभाज्य वर उच्च दृश्यामध्ये ओ एक अदृश्य आहे कारण त्या लोलकचा सर्व मार्ग इथे कुठेतरी खाली जातो ओ एक वरच्या दृश्यात आहे जेव्हा आपण या वर नजर ठेवतो तेव्हा ओ दृश्यमान असेल ओ एक अदृश्य होईल त्याचप्रमाणे जेव्हा आपण समोरील दृश्य पाहत असतो तेव्हा ओ बिंदू थेट पी, वर जातो नेहमी हॅव्हिंग्स अविभाज्य आणि ओ एक अविभाज्य असतो जे ते एक अदृश्य आहे म्हणून आम्ही ते कंस आणि हे अक्ष एकावेळी वेळ नकाशावर बिंदूच्या रेषेवर जाण्यासाठी चिन्हांकित करतो आता हा बी बिंदू आणि सी बिंदू एकरूप होण्याऐवजी किंचित ऑफसेट करा तर या दिशेने किंचित फिरवा जर आपण असे केले तर बी दृश्यमान होईल ते आणि बी येथून एक रेषा आहे जी शीर्षस्थानी जोडली गेली आहे जी या प्रकरणात एक असेल सी बी सी पृष्ठभाग देखील दृश्यमान असेल तर समोरच्या दृश्यात हा पृष्ठभाग असाच आपल्याकडे असेल हा ए, हो। असेल। ए अविभाज्या ओ अविभाज्या। बी ओ पृष्ठभाग दृश्यमान असेल म्हणून ए अविभाज्य ओ अविभाज्य आणि बी अविभाज्य पृष्ठभाग असेल हे ओ अविभाज्य ओ अविभाज्य ओ एक मुख्य भाग अदृश्य आहे ओ अविभाज्य दृश्यमान आहे याचे कारण आपण ते डॅश डॉट रेषे ने दाखवतो आहे कारण थोडेसे झुकलेले आहे त्यामुळे स्वाभाविकच ही रेषा जी जोडणार आहे ती देखील आता या तळाच्या कडेला उभ्या समतल आणि उभ्या समतल समांतर विचारण्याऐवजी ती झुकलेली असेल आपण काय विचारले की हे ताळाची कडा उभ्या समतलाशी समांतर असेल परंतु क्षैतिज समतलापासून खूप दूर आहे ही त्याच्या जवळ असेल तर आपल्याकडे बी आणि सी असेल तीच गोष्ट जर आपण रेषा प्रक्षेपित करत असाल तर ती अविभाज्य वर जाईल ती बी अविभाज्य वर जाईल आणि उपी अविभाज्य वर जाईल हा संपूर्ण पृष्ठभाग दृश्यमान होईल म्हणजे हा संपूर्ण पृष्ठभाग दृश्यमान असेल या मागील बाजूस असलेल्या रेषा आपल्याला खरोखर दिसत नाहीत डॅश्ड रेषेद्वारे आम्ही ते दर्शवितो जर आपण हे काळजीपूर्वक पाहिले तर येथे ते ओ ओ, ओ ए ला बी डॅश बिंदू रेषा असे मानले जाते परंतु या प्रकरणात त्या अक्षापेक्षा वस्तू परिमाण अधिक महत्वाचे आहे जेणेकरून सी ओ ते सी पर्यंत सर्व मार्ग अदृश्य रेषा काहीही असो आम्ही त्या डॅश प्रकाशाद्वारे ते दाखवतो म्हणून आपण ते अक्ष दर्शवित नाही आणि अक्षापेक्षा या अदृश्य परिमाणांसाठी अधिक प्राधान्य देतो आता आपण आणखी एक उदाहरणाने सुरुवात करूया क्षैतिज समतलावर विश्रांती घेण्याचे दंडगोल परंतु त्याचे जनरेटर विश्रांती घेण्याऐवजी उभ्या दंडगोलामध्ये बसून विश्रांती घेत आहे म्हणजे उभा दंडगोल म्हणजे हे पहा क्षैतीज दंडगोल आहे येथे उदाहरण आहे आमच्याकडे हे अनुलंब समतल आहे आणि हे क्षैतीज समतल आहे आणि आमचा दंडगोल कदाचित अशा प्रकारे विश्रांती घेतो की हे क्षैतिज समतल, आहे आणि हे अनुलंब समतल आहे जेव्हा आपण त्याकडे पाहत असतो की ती जे काही जोडते ती फक्त स्पर्श करते उर्वरित पिंट्स जनरेटरला स्पर्श करत नाहीत जेव्हा आपण त्या दिशेने शोधत असतो क्षैतिज समतल त्याला फिरवतो आम्ही त्यास आहेत आणि या मार्गाने एक वर्तुळ असे पाहू आणि ते फक्त एका बिंदू वर स्पर्श करते एक बिंदू संपर्क आमच्याकडे असेल त्यामुळे त्या, त्या रेषेने जर तुम्ही समोरच्या दृश्यात पाहत असाल तर तो बिंदू आणि अक्ष नेहमीच बिंदू रेषा असेल आणि आपल्याकडे ओ बिंदू असेल ओ एक बिंदू असेल तर ते ओ अविभाज्य आणि ओ येथे एक प्राथमिक असेल आता जर एखादा शंकू क्षैतिज समतलावर विश्रांती घेत असेल तर तळावर विश्रांती घेत नाही परंतु त्याच्या जनरेटरवर तर तरीही शीर्ष दृश्यात जर आपण त्याकडे पाहत असाल तर ते त्रिकोण असेल कारण कोण आहे जे क्षैतिज समतलावर विश्रांती घेत आहे हा सर्वोच्च बिंदू नेहमी जमिनी ला स्पर्श करतो आणि तो, तो एक आहे जेव्हा आपण या दिशेने पाहत असाल जरी तो एक कोण आहे जो झुकलेला आहे परंतु या प्रक्षेपणामुळे आम्ही नेहमीच या वर्तुळाला प्रत्येक नकाशा केलेला पाहिला तर हे एक उजवा गोलाकार कोन आहे जे आपण फक्त वर्तुळ पहा हा बिंदु, पायावर क्षैतिज समतलावर आधारित आहे याचा अर्थ असा की संपूर्ण रेषा जनरेटर रेषा जी अनुलंब दिशा झुकलेला आहे त्या दिशेने जेव्हा आपण त्या दिशेने पलटत असतो तेव्हा ती संपूर्णपणे त्या बिंदूशी जुळते त्याचप्रमाणे जर आपण लोलकाकडे पाहत असाल तर उभ्या समतलाच्या लंबवत तर लोलकचा अक्ष अनुलंब समतलाच्या लंबवत आहे उदाहरणार्थ जर आपण लोलकासारखे काही निवडत आहोत तर ती एक एक पेटी असू शकते जर आपण या प्रकारचा लोलक पाहत असाल तर तर प्रत्येक गोष्ट अक्ष उभ्या समतलाला, लंब असेल तर आपण येथे एक आयत पाहू आणि येथे ते आयताचे नकाशे देखील नकाशे बनवते जेणेकरून आपण जे पाहू ते एक आयत आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपण करतात उदाहरणार्थ आपण पंचकोन लोलक विचार करूया म्हणून अक्ष अनुलंब समतलाच्या दिशेने लंब आहे याचा अर्थ जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा पंचकोनी केवळ अनुलंब समतलावर दिसू शकतो आणि ही एक शक्यता आहे जिथे अक्ष लंब आहे अनुलंब समतलाकडे वळते जेव्हा आपण वर पाहतो तेव्हा हे बिंदू नकाशेते सारख्या रेषा आहेत आणि आपण पाहू की ही आणि ही रेषा संपूर्णपणे वरच्या दृष्टिकोनातून पुन्हा एक सतत रेषा ही एक दिसेल नकाशे परंतु हे बिंदू आहेत त्या कडा दृश्यमान होणार नाहीत म्हणून आम्ही ते रेषांद्वारे दर्शवितो जर समान अक्ष उभ्या समतलाच्या लंबवत असेल परंतु कडा फक्त क्षैतिज समतलावर विश्रांती घेत नाहीत या भागासारखे काहीतरी जर आपण हे क्षैतिज समतला वर पाहत असू परंतु जर ते थोडेसे झुकलेले असेल कदाचित त्या दिशेने फिरवा जर आपल्याकडे हा रेषा संपर्क किंवा बिंदू संपर्क फक्त असेल तर जेव्हा आपण शीर्ष दृश्य पाहत असता तेव्हा आपण एक धार म्हणून लक्षात घेता आपण एक देखील पाहू आणि हे देखील आपण पाहूया कारण हा संपूर्ण समतल पृष्ठभाग आपल्याला पुन्हा एक कडा म्हणून दिसेल आणि या रेषांना सतत रेषा म्हणून दिसतील ही कडा अदृश्य आहे म्हणून आम्ही ते डॅशेड लाईनद्वारे दर्शवितो आणि हे दृश्यमान असेल म्हणून आम्ही ते अविरत रेषेद्वारे दाखवतो त्याचप्रमाणे जर लोलक लोलक अक्ष ल आहे अनुलंब समत आणि एका कडेवर विश्रांती घेतात आणि जेव्हा आपण त्या कडे पाहत असतो तेव्हा हा संपूर्ण चेहरा त्या प्रकरणात समत समतच्या समांतर आहे या रेषा दृश्यमान असतील हे देखील दृश्यमान आणि ही एक अदृश्य रेषा आहे तर अदृश्य रेषा डॅशड रेष आणि हा संपूर्ण पृष्ठभाग आपल्याला म्हणून दिसेल ही वस्तू म्हणून एक संपूर्ण पृष्ठभाग आहे त्याचप्रमाणे हा संपूर्ण पृष्ठभाग आपल्याला आणखी एक भरलेला वस्तू आणि हा एक भरलेल्या वस्तूप्रमाणे म्हणून एक सतत रेषा असे दिसेल ज्या प्रकारे लोलक असेल त्या मार्गाने आमच्या अंदाजांचा अंदाज असेल जर मला त्या लोलकची बाजू काढायची असेल उदाहरणार्थ या दिशेने मला आवडेल कल्पना करा मग या रेषा नकाशे तिथे आहेत हे एक आयताकडे जाते हे आपण असे काहीतरी पाहायला सुरुवात करतो कदाचित ही संपूर्ण गोष्ट अशा प्रकारे आपण पाहूया रेषा नकाशे तर ते एक आहे कारण मध्यभागी असलेले तंतोतन मध्यभागी स्थित मधला मार्ग सारखा काहीतरी असेल तर खाली एक आपल्याला ती रेषा दिसेल तर ही रेष अक्षासारखी अधिक असेल आणि जिथे आपण पाहू की येथे आहे आपण ती रेष अशा प्रकारे पाहूया ज्याप्रमाणे आपण पाहत असल्यास आपली डावी दिशा आता आपण पिरॅमिड घेऊ आणि हा अक्ष उभ्या समतलासाठी लंब असेल म्हणून पिरॅमिड हे एक पंचकोनी पिरॅमिड आहे म्हणून सर्वोच्च आहे हे सर्व बिंदू तिथे आणि अक्ष वर आणि उभ्या समतला पर्यंत जोडले जातील आणि तळापैकी एक आधार विसावला आहे तर सर्वप्रथम बांधकाम समोरील दृश्य आणि मध्ये आपण पाहत आहोत हे समोरचे दृश्य आहे म्हणून संपूर्ण शिखर कोणाच्या एका नकाशाला त्या बिंदूकडे एक नकाशा या बिंदूचे सर्व स्तर नकाशे ते आता आपण वरच्या दृश्याकडे पाहूया जेव्हा आपण वरच्या दृष्टिकोनातून पाहत असतो याकडा पृष्ठभागाच्या खाली आपल्याला त्या मार्गाने दिसतील आता हा पृष्ठभाग दृश्यमान आहे हा पृष्ठभाग दृश्यमान आहे आणि ही रेष देखील दृश्यमान आहे जी पृष्ठभाग जोडते आहे म्हणून हे तर या रेषा अदृश्य आहेत या रेषा अदृश्य आहेत याचा अर्थ असा आहे की त्या दिशेने जे काही येत आहे त्या संपूर्ण झुकलेला पृष्ठभाग तर हे बिंदू डॅश केलेल्या रेषांनी ते दाखवेल त्याचप्रमाणे जर तळ वेगवेगळ्या दिशेने झुकलेला असेल तर आपल्याकडे असे मत असेल या मार्गाने हा संपूर्ण तळ आपल्याला कोनात फिरवायचा आहे आणि अक्ष नेहमीच उभ्या समतलाकडे लंब असतो तर बिंदू नेहमी तेथे असेल जेव्हा आपण फिरवतो तेव्हा ही रेषा दृश्यमान असेल म्हणून दृश्यमान रेषा तरी ही कडा आपण नेहमी पाहता ती धार ओ मध्ये जाते ती आणि सी काठावर आहे तसेच जे काही सी ते ओ आय डी पर्यंत आपण ते तिथे दृश्यमान करण्याच्या स्थितीत असू त्याचप्रमाणे बी ते ओ कडा आपण ते आणि ए ते ओ बघू आम्ही ते शीर्षस्थानी पाहण्याच्या स्थितीत असू जेणेकरून एक त्या मार्गाने जाईल आणि या सर्व गोष्टी दुसऱ्या बाजूला या बिंदूकडे नकाशा करतात जर आपण काळजीपूर्वक पाहत असाल तर एक अविभाज्य ए द अविभाज्य ते डी सी अविभाज्य ते सी बी अविभाज्य ते बी अविभाज्य आणि बिंदू जे तळा आहे जे दिसत नाही जेणेकरून आपण कंस दर्शविलेल्या कारणास्तव त्याचप्रमाणे जर ही कडा या गोष्टींपैकी एक असेल तर हा अविभाज्य बिंदू जर तो क्षैतिज समतल विश्रांती घेत असेल तर आपण त्या बी सी डी बिंदू वरच्या दृश्य वर थेट आणि उ बिंदूकडे पाहाल मग ती रेषा या बी ओ रेषा आणि सी ओ रेषा नेहमीच दृश्यमान असतील त्यामुळे आमच्याकडे सतत रेषा असतील हे काय दिसत नाही हे ओ तेही अविभाज्य कारण त्या लोलकमुळे डॅश केलेल्या रेषांनी दाखवतो तुमचे खूप खूप आभार आणि पुढच्या क्लासमध्ये आम्ही घन पदार्थांच्या प्रक्षेपणाबद्दल अधिक शिकूया धन्यवाद